नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, आज दिनांक 22 डिसेंबर 2019 आपण एका नवीन भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत. एमपीएससी मार्फत राज्यसेवा भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. महत्वाची आहे भरती मित्रांनो. अनेक कॅन्डिडेट यासाठी अवेट करत असतील किंवा वेट करत असतील, त्यानुसार एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी आता मिळत आहे, कारण नुकतीच ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये बघा, गट अ गट ब पदांसाठी भरती होत आहे, ज्याची एक्झाम 2020 मध्ये होणार आहे. आणि आज आपण बघणार आहोत याची संपूर्ण माहिती की कशी ही भरती होते. त्यामुळे जर तुम्ही नवीनच यासाठी प्रिपरेशन करायला सुरू केलेली असेल तर नक्की तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. आज आपण याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल अजूनही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की करा, त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा. डेली तुम्हाला जॉब रिलेटेड अपडेट न चुकता आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात. तर बघा मित्रांनो, टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज ज्या या भरतीमार्फत भरल्या जाणार आहेत, 200 जागांसाठी जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे राज्यसेवा भरतीची. त्यानंतर बघा, यासाठी पदाचे नाव व जागा कोणकोणती पदे या भरतीमार्फत भरली जाणार आहे. जवळपास 14 वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो ही जी आहे ती भरती होत आहे. त्यानुसार बघा, पहिलं पद जे आहे ते सहाय्यक राज्यकर आयुक्त, याच्या टोटल 10 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे. नंबर ऑफ व्हॅकन्सीज टोटल. दुसरं पद आहे उप मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी म्हणू शकता, याच्या टोटल 7 जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत. तिसरं पद आहे सहाय्यक आयुक्त अर्थात प्रकल्प अधिकारी, याच्या टोटल 1 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे. त्यानंतर चौथं पद आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक, याच्या टोटल 1 जागा आहे मित्रांनो जी भरली जाईल. त्यानंतर पाचवं पद आहे सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, याच्या टोटल 2 जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत. सहावं पद आहे शिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा, याच्या टोटल 25 जागा आहेत. नंबर ऑफ व्हॅकन्सीज या पदाचे चांगले आहेत. सातवं पद आहे कक्ष अधिकारी, याच्या टोटल अगेन 25 जागांसाठी भरती होत आहे. आठवं पद आहे मित्रांनो सहाय्यक गट विकास अधिकारी, याच्या टोटल 12 जागा आहेत ज्या भरल्या जातील. त्यानंतर बघा पुढील पदे कशाप्रकारे आहेत. नववं पद आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, याच्या टोटल 19 जागांसाठी भरती होत आहे. दहावं पद आहे उप अधीक्षक भूमी अभिलेख, याच्या टोटल 6 जागा आहेत ज्या भरल्या जातील. अकरावं पद आहे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, याच्या टोटल 3 जागांसाठी मित्रांनो ही भरती आहे ती होत आहे. बारावं पद आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, याच्या टोटल 1 जागा एकमेव जागेसाठी भरती होत आहे. तेरावं पद आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, याच्या टोटल 4 जागा आहेत ज्या भरल्या जातील. चौदावं पद आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम, याच्या टोटल 11 जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत. पंधरावं पद आहे महत्वाचं नायब तहसीलदार, याच्या टोटल 73 जागांसाठी मित्रांनो ही जी भरती आहे ती होत आहे. अशा टोटल 14-15 वेगवेगळ्या पदांसाठी व 200 जागांसाठी मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर आपण बघूया यासाठी लागणारे शैक्षणिक पात्र तुम्हाला कशाप्रकारे हवे. चौथ्या पदासाठी बघा, जे उद्योग उपसंचालक तांत्रिक आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील जी आहे ती पदवी असणे आवश्यक आहे तुम्हाला फक्त चौथ्या पदासाठी. बाकीची जी सर्व उर्वरित पदे आहेत त्यांच्यासाठी पदवीधर इक्विवॅलेंट त्याच्या कोणत्याही असेल कोर्स तरी चालेल. परत एकदा सांगतो, चौथ्या पद जे आहे ते उद्योग उपसंचालक तांत्रिक हे पद आहे, त्यासाठी स्थापत्य अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे किंवा सायन्स शाखेतील कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही एलिजिबल आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी. बाकी जी उर्वरित 14 पदे आहेत त्यांच्यासाठी पदवीधर कोणती पोस्ट कोणतेही ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असेल तरी चालेल किंवा त्याच्या इक्विवलंट कोणतंही तुमच्याकडे कोर्स झालेला असेल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल आहात, यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी जी परीक्षा होती ती कशाप्रकारे होती. एक्झाम जे की कॅन्डिडेट नवीन परीक्षेसाठी तयारी करत आहेत किंवा जे पहिल्यांदा यासाठी प्रयत्न करणार असेल त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यानुसार बघा, 3 टप्प्यामध्ये मित्रांनो टोटल तुमची एक्झाम होते किंवा सिलेक्शन होतं. ज्यामध्ये पहिला टप्पा असतो पूर्वपरीक्षा, या परीक्षेचं नाव, याच्यासाठी टोटल 400 जागा आहेत त्या माफ करा 400 गुणाची एक्झाम तुमची होते पहिल्या परीक्षेमध्ये. ती पास झाल्यानंतर तुम्हाला दुसरी परीक्षा द्यावी लागते मुख्य परीक्षा, जी असते टोटल 800 मार्कांची मुख्य परीक्षा तुम्हाला फेस करावी लागते. त्यानंतर तुमचं जे फायनल स्टेज असते ती मुलाखत परीक्षा असते, ज्याच्या टोटल 100 मार्क असतात. असे टोटल मित्रांनो तुम्ही बघू शकता 900 मार्कांसाठी किंवा 1300 मार्कांसाठी ही जी एक्झाम आहे ती तुमची होणार आहे टोटल, ज्यामध्ये तुम्हाला ही फेस करावी लागणार आहे सिलेक्शनसाठी. पहिली परीक्षा मेन्स, त्यानंतर मुलाखत इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे. त्यानंतर बघा, यासाठी वयाची अट 1 एप्रिल 2020 रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे. त्यानुसार कशाप्रकारे आहे, खुल्या गटासाठी 19 ते 38 वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल मागासवर्गीय तर तुम्हाला 5 वर्ष मिळत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही मित्रांनो
कॅल्क्युलेट केलं यामध्ये, तर SC ST OBC सर्व कॅन्डिडेट हे मागासवर्गीयांमध्ये येतात. त्यांच्यासाठी त्यांनी 5 वर्ष सूट या ठिकाणी दिलेली आहे. खुल्या गट, ओपन गट 19 ते 38 वर्ष तुम्हाला एज लिमिट असणार आहे. यासाठी फी बघा, परीक्षा फी अमागास प्रवर्ग अर्थात ओपन कॅटेगरी 524 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे. मागासवर्गीय SC ST OBC SC BC जे मराठा आरक्षणचे अंडर येतात त्यांच्यासाठी 324 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे. त्याचबरोबर ही जी भरती होत आहे मित्रांनो, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2020 या अगोदर तुम्हाला साठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. आणि परीक्षा केंद्रे तुमची जी असतील एक्झाम, ती महाराष्ट्रातली 37 केंद्रे अर्थात जवळपास सर्व या ठिकाणी जिल्हे तुमचे असतील किंवा जिल्ह्याचे सेंटर असतील त्या ठिकाणी एक्झाम होत असते. आणि यासाठी नोटिफिकेशन आणि ॲप्लिकेशन तुम्हाला मिळून जाईल emahajob.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो, खूप कॅन्डिडेट यासाठी वेट करत होते, त्यांच्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नक्कीच त्यानुसार हे यासाठी ते प्रिपरेशन करू शकतात. या भरतीबद्दल काही डाऊट असतील कमेंट करा. तसेच मित्रांनो, अजूनही महाजॉब चॅनल सबस्क्राईब केलेस नक्की करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, डेली तुम्हाला जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळून जातील. धन्यवाद.